हॅलो फ्रेंड्स, मी रोहिणी खास मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण चटपटी, चमचमीत आणि चटकदार अशी चौपाटीवर किंवा चाट सेंटरवर मिळणारी खास स्पेशल अशी भेळ आपण आज घरीच बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या ठिकाणी भेळ बनवण्यासाठी आपण जो चिवडा वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही चुरमुरे देखील वापरू शकता. शेंगदाणे फोडणीला घालून आपण हळद मीठ लावून हा चिवडा तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला फरसाण लागेल, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात जर अवेलेबल असेल तर, बारीक शेव आणि चिंचगुळाची खजुराची चटणी. ती स्पेशल चाटसाठी बनवली जाते आणि याची लिंक आपल्या चॅनलवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर यानंतर थोडासा चाट मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. तर चला तर मग सुरू करूया. खूप सोपी रेसिपी आहे, भेळ अगदी फटाफट बनते 10 मिनिटात जास्तीत जास्त. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण मुरमुरे किंवा चिवडा घालून घेऊया. तर तुम्ही मुरमुरे घेतले तर थोडेसे तुम्ही शेंगदाणे तळून तुम्हाला घ्यावे लागतील. शेंगदाणे छान लागतात भेळमध्ये. यानंतर आपण फरसाण घालूया. हे फरसाण कुठेही बाजारात मिळतं. यानंतर बारीक चिरलेला कांदा, थोडासा कांदा आपल्याला ठेवायचा आहे वरून वरून घालण्यासाठी. यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटो पण आपण थोडासा शिल्लक ठेवूया. यानंतर कांद्याची पात बारीक चिरलेली, कांद्याची पात पण छान लागते भेळमध्ये खूप. आणि यानंतर चिंचगुळाची चटणी किंवा खजुराची चटणी. तर या चटणीमुळे ही भेळ खूप चटपटीत बनते आणि ही भेळ पाहून किंवा भेळीचं नाव ऐकलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. याचं कारण ही चटणी असते. तर थोडासा चाट मसाला घालूया, थोडंसं लाल तिखट. लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता. हिरव्या मिरचीचा ठेचा आवडीनुसार आहे. आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भेळ बनवताना खोलगट भांड्यात बनवायची आहे म्हणजे छानपैकी आपल्याला मिक्स करता येतं. तर हे छानपैकी हलवून याला मिक्स करून घेऊया. आपण अजून थोडासा चिवडा यामध्ये घालणार आहोत. परत एकदा मिक्स करून घेऊया. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून आपली ही चटपटीत चटकदार भेळ या ठिकाणी तयार आहे. तर आता भेळ कशी सर्व्ह करायची ते पाहूया. तर सर्वात आधी आपण ही तयार असलेली भेळ डिशमध्ये घालून घेऊया. या भेळीचा आपण एक लेअर करूया आणि वरून थोडंसं आपल्याला फरसाण घालायचं आहे. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालूया, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी कांद्याची पात, थोडीशी कोथिंबीर, खजुराची आणि चिंचगुळाची स्पेशल चाटसाठी तयार केलेली चटणी. फ्रेंड्स, ही चाटसाठी लागणारी चटपटीत चटणी जर आपल्याकडे असेल तर आपण चाट केव्हाही कधीही बनवू शकतो. आणि ही 1 ते 2 महिने आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. तर यानंतर वरून बारीक शेव घालूया. आत्ताच तोंडाला पाणी सुटलंय, एवढी भारी आपली भेळ बनलेली आहे, जबरदस्त. तर टेस्ट करावीच लागणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही ही चटणी आणि या चटणीचे चाट म्हणजेच भेळ नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे भरपूर चाट रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत
स्टे हॅपी, स्टे हेल्दी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.